आपण देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीवर नजर टाकूया. महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्रीपदी उद्या पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा सदस्य नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ हा त्यांचा मतदारसंघ आहे. 2014 ते 2019 असा पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते मुख्यमंत्री ठरलेले आहेत. तर उपमुख्यमंत्री होते 2022 मध्ये. विधानसभा विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे 2019 ते 2022 या दरम्यान होतं. राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा 2001 पासून या ते पदावर आहेत. ते 2010 पासून सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश. महाराष्ट्र प्रदेश 2013 मध्ये ते अध्यक्ष होते भाजपचे. केरळसाठी प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. बिहार राज्य निवडणुकीचं प्रभारीपदही त्यांनी सांभाळलेलं आहे. सर्वोत्कृष्ट संसदपटू असा पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे.